काय ते येवल्यातील फॅशनेबल कपड्याचे दुकान, काय ती 50% पर्यंतची ऑफर, समजा ओके आहे. चला तर मग कपडे खरेदीला. गाडेबंधू यांचे येवल्यातील नामवंत आदित्य मेन्स अँड किड्सवेअर. सर्व प्रकारच्या कपडे खरेदीवर 50% पर्यंतचा मोठा डिस्काउंट. ठिकाण बजरंग मार्केट येवला. नमस्कार, आपण पाहतात SKN येवला न्यूज आणि एक बातमी आहे महावितरण संदर्भातली. महावितरणचा नवी मुंबई, ठाणे, भांडूप या ठिकाणचा भाग अडाणी समूहाला देण्यास कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. जर शासनाने हा निर्णय घेतल्यास तर संपाचा हत्यार उपासण्यात येईल असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. केंद्र सरकारने सर्वच कंपन्यांचा खाजगीकरणाचा घाट सुरू केला असून महावितरण सेवा पुरवत असलेल्या नवी मुंबई, भांडूप, ठाणे या ठिकाणी अडाणी समूहानं वीज पुरवठा करण्यासाठी सरकारकडे अर्ज केला आहे. हा अर्ज मान्य झाल्यास महावितरणला या भागातून काढता पाय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे महावितरणचे नुकसान होणार असून हे नुकसान आम्ही होऊ देणार नाही असा पवित्रा महावितरणच्या महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समितीने घेतला आहे. शासनाने अडाणी समूहाला हा भाग देऊ नये, अन्यथा येत्या 4 जानेवारी रोजी 72 तासांचे लक्षणीय संप करण्यात येईल. तसेच या संपाची दखल न घेतल्यास 18 जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं जाणार आहे असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या संदर्भात येवला तालुक्यातील कर्मचारी अभियंता यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात त्यांना निवेदन देऊन या प्रश्नावर लक्ष घालण्याची विनंती केली. याप्रसंगी महावितरणचे येवला येथील अभियंता महेश जगताप, उमेश देवरे, उपकार्यकारी अभियंता मिलिंद जाधव, वीरेश बारसे, ऑपरेटर बाळासाहेब काटे, पगारे बाबा, सतीश गोराडे आदींसह महावितरणचे कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. SKN येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे, येवला. येवला तालुक्याचे भाग्यविधाते माननीय श्री छगनरावजी भुजबळसाहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही उभे आहोत. अलीकडेच अदानी बंधूंनी जे महावितरणच्या जेवर जे उठलेले आहे किंवा भाजप सरकारची जी खाजगीकरणाची जी नेहमीची पॉलिसी आहे तिने अलीकडच्या काळात जोर धरला असून अदानी बंधूंना समांतर वीज सेवा पुरवण्यासाठी त्यांनी सरकारकडे लायसन्ससाठी परवानगी मागितली आहे. आणि जर सत्तेत भाजप असेल, भाजप सरकार असेल, तर 100% त्यांना परवानगी मिळेल. जर ह्या गोष्टी पुढे गेल्या आणि अस्तित्वात जर आल्या तर सर्वसाधारण माणसाला वीज घेणं परवडणार नाही. जिओच्या फोनने जर सुरुवातीला फुकटचं आम्ही दाखवून आज रोजी सर्व फोनच्या कंपन्या कालबाह्य ठरवल्या आणि जिओला जसे पाहिजे तसेच ते चार्जेस आकारून लोकांना ब्लॅकमेल करीत आहे. तीच अवस्था उद्या महावितरण कंपनीची होणार आहे. हे होऊ नये याच्यासाठी महाराष्ट्रातील वीज क्षेत्रात काम करणाऱ्या जवळजवळ 30 संघटनांनी असहकार आंदोलन किंवा लोकशाही मार्गाने आंदोलनाचे 4-5 टप्पे आहेत त्याच्यामध्ये 23 तारखेला विधानभवनावर मोर्चा आम्ही नेणार आहोत. आणि काल परवा आम्ही 12 तारखेला निदर्शनं केले. आज संपूर्ण महाराष्ट्रात सर्व संघटना प्रतिनिधी कृती समितीच्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देत आहे आणि 1-2-4 दिवसांमध्ये पुन्हा द्वार सभा आणि असहकार आंदोलन अशी आमच्या कृती समितीची वाटचाल सुरू आहे. ज्या या नामांकित कंपनीचे अधिकृत विक्रेते ओमसाई सायकल व ई बाईक घेऊन आले आहेत. जॉय हाय स्पीड बाईकसाठी 6,500 रुपयांचा डिस्काउंट, जॉय लो स्पीड बाईकसाठी ॲक्सेसरीज फ्री, तसेच फायनान्स सुविधा देखील उपलब्ध. आजच भेट द्या. ठिकाण एनजुकेम हायस्कूल समोर, येवला.